अचानक डायरेक्शन चेंज करते थे लोग भाई। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल हॅशटॅग व्लॉग्स वर। जिथून सोडलं होतं, मीन्स जिथून लास्ट व्लॉग संपवला होता तिथूनच चालू केलेलं आहे, कारण की माझ्याकडे एकच संडे असतो जास्तीत जास्त कंटेंट जमा करायला, कारण की आठवड्याचे माझे दोन व्लॉग्स असतात, तर दोन दिवसाच्या हिशोबाने मला शूट करायचं, मी जितकं जास्त प्रयत्न होईल तितकं मी करतो, प्लस त्याच्यामध्ये माझी स्ट्रीमिंग पण असते। तर हे बघा ना, आता व्लॉग तर मी करतच आहे, एडिटिंग पण चालूच असते, आणि एका साईडला स्ट्रीमिंगचं पण काही ना काही काम चालूच असते, म्हणजे अपग्रेड करायचं, अपडेट आणि अपग्रेड दोन्ही करायचं मी प्रयत्न करतच असतो, म्हणजे चांगल्यात चांगल्यापैकी कंटेंट पण प्रोव्हाइड करायचं, आणि चांगल्या प्रकारे स्ट्रीम, ऑनलाईन स्ट्रीम पण प्रोव्हाइड करायची असते, म्हणजे अट्रॅक्ट पण झालं पाहिजे ना, कारण की अट्रॅक्ट मीन्स जे स्ट्रीम असते तिकडे अट्रॅक्ट झालं पाहिजे, कारण की आपण व्यवस्थित दिसलो पाहिजे, व्यवस्थित सगळं मॅनेज झालं पाहिजे, तर ते तर माझ्या ऑनलाईन स्ट्रीममध्ये, आणि बाकी सगळं जे काय ते माझ्या ब्लॉगमध्ये। चालू करूया आजचा ब्लॉग। तर मग फेस मास्क फर्स्ट टाइम लावलं होतं, काय फरक पडलाय का माहिती नाही, समजत नाही, गेलं आहे काय पायाजवळ, तर एक ट्राय करून बघितलं, डीमार्टला गेलं होतं तर कधीच मी घेतलं होतं ते मास्क, फेस मास्क, तर मी जस्ट ट्राय करून बघितलं कसं वाटतंय, एवढं काय मला वाटत तर नाही, बट ओके, थोडंसं थंडावर काय, बट चेहऱ्यामध्ये काय फरक झाला काय मला काय समजत नाही आहे, आणि आता काही असं काही फिक्स नाही आहे, कुपडला आहे तो, थोडंसं नरमसारखं वाटतं आहे पण पिकलेलं आहे का माहिती नाही, तर काही फिक्स प्लॅन नाही आहे, ब्लॉगिंग तर आहेतच, आणि त्याच्यामध्ये मला गेमिंग चॅनलसाठी एक व्हिडिओ बनवायचा आहे सेपरेटली माझ्या सबस्क्रायबर्सच्या डिमांडवरती, की कशाप्रकारे मी स्ट्रीमिंग करतो, काय काय यूज करतो, त्याचा पण एक व्हिडिओ बनवायचा आहे। स्ट्रीमिंग तर करायचंच आहे, कमी टाइम आहे आणि मेहनत खूप आहे, बट त्याच्यामध्येच आवड आहे। अंकल हवा चेक कर दो, आगे लुक है, और नाश्ता हो गया, नाश्ता हो गया, आगे बराबर है ना, पीछे कमरे का देखो किधर है, वॉल किधर है, पीछे का टायर खराब हो रहा है ना, इसकी वजह से उसका हवा रुकता नहीं है। इसमें कितना भर रहे हो, 32 ना, हाँ ठीक है, वो तो कम हो जाएगा थोड़ा बहुत। अंकल किधर है, गाओ कभी आएंगे फिर, किसका, अच्छा हाँ हाँ, उन्होंने बोला था जाने वाले करके, हाँ 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 हाँ, अच्छा आप ना लेकिन बाहर गाँव थे ना, बाहर गाँव से आए थे तभी मस्त था, फिर से खाना नहीं खाते हो क्या टाइम पे, फिर हाँ, नहीं तो उधर तो थे तभी तो एक नंबर, ध्यान दो ध्यान दो। परत लगेच उद्या मंगळवार, परत उद्या लगेच व्हिडिओ टाकायचा आहे, काहीतरी शूट पाहिजे ना, तर फास्ट फूड आमच्याकडे पण बनवतात, फास्ट फूड आलू टिक्की डीमार्टमधून मागवलेली, तू कधी केली रे, मग काय तर काय लगेच केलं तू, आता नंतर खाऊन चाकू, आता हे म्हणजे फटाफट फास्ट रेसिपी, फक्त
एकदम गरम गरम तेलाने आणि मग थंड सॉस बरोबर नाही खायचं, नाहीतर मग माझ्यासारखा आवाज बसून जाईल. काय ते कसं साबुदाणा वडा कसं फक्त त्याला बटाटे बापायचा असं खापायचं गोल गोल असं फक्त हे तेल त्याच्यात जिरं वगैरे आपण टाकायचं पेपर घ्यायचं आलू टेशी बाबा तेल जास्त आहे परत घशात गेलं ना तर वांदे मम्मी सांगितलं ना ब्रेड बरोबर. हा तर आता दोन पीस तर मी खाल्ले ह्याचे आवडीने. नेक्स्ट व्लॉग मध्ये जर माझा आवाज व्यवस्थित असेल म्हणजे ठीक आहे समजायचं, आवाज गेला मग समजायचं हेच रिझन आहे. काय कॅन्सल नाही खायचं, कॅन्सल कॅन्सल म्हणजे इला सगळं खायला. मग नंतर पण आता या टायमाला मी नुसतंच खाल्लं, सॉस नाही खाल्ला त्याच्याबरोबर. पुढच्या टायमाला शेजवान चटणी पण ती साधी व्हायला द्यायची फ्रीज मधून काढून. फ्रीज मधून ती थंड चिल्ल असेल आणि हे ऑइल असेल मग म्हणून ते होते. त्यावेळी तसंच झालं ते आज माझी तयारी अशा प्रकारे झालेली आहे जसं काय मी कुठे राईडलाच निघालो आहे. हातामध्ये ग्लव्ज नवीनवाले जे माझ्या बहिणीने मला पाठवले आणि शूज घातलेले आहेत. नेहमी त्यांनी असं शूज घालत नाही बट ग्लव्ज घातले तर मग शूज पण घातले तर ते थोडंसं चांगलं वाटत आहे. ग्लव्ज यूज केलेले नाही आहेत मी जास्त करून तर त्याच्यामुळे थोडीशी डिफिकल्टीज पडते क्लच आणि ब्रेकिंगच्या टायमाला होऊन जाईल. पण जसं की अगोदर हेल्मेट जास्त यूज नाही करायचे, आता हेल्मेटची सवय लागलेली आहे तसं ग्लव्ज घातले तर ग्लव्जची पण सवय लागून जाईल. आणि ही लोक इथून सटकतात आहे कारण की तिकडे नाक्यावरती चेकिंग चालू असते. जिथे पण चेकिंग चालू असते पोलिसांची तिथे तिथून कुठून ना कुठून तरी एक रस्ता असा निघतोच की साईड निघून जातात लोक. थोडस फक्त हा नकलवाला पार्ट थोडासा त्रास देतोय कारण की तेवढा पार्ट थोडस हार्ड आहे. तर मी असं जेव्हा स्ट्रेच करतो ब्रेकिंग करायला किंवा क्लच दाबायला तर त्या टायमाला थोडस मध्ये लागत आहे. अरे नक्की काय चालवतोय हा, असे जुन्या गाड्या चालवतात तरी कशाला, जरा सिग्नल नाही काय नाही. थोडा थोडाच त्रास होतो आहे फक्त असं स्ट्रेच करायच्या टायमाला. हे कडक आहे थोडासा भाग तो लागत आहे बट एकदा मला वाटते हातामध्ये सेटल होऊन जाईल तर परफेक्ट होऊन जाईल. यायला अर्धा वाट सारा फोन वरती बोलतोय चेंडू सगळं. स्वतः पण नाही जात दुसऱ्याला पण नाही जायला देत. साईडला थांबून फोनवर बोलायचं तर आज या ग्लव्सनी ट्राय करत आहे, सकाळी पण ट्राय केलं आणि आता संध्याकाळचा पण ट्राय करत आहे. आणि मला असं फील येत आहे की हा फुल मला टाईट आहे, असं वाटतं की अजून एक साईज मोठी घेतली पाहिजे कारण की असं फोल्ड करायच्या टायमाला जरा जास्तच लागते वरती कारण की माझ्या नकल्सला लागत आहेत वरती. पण टाईट असण्याचा एक फायदा आहे की जास्त असं वाटणार नाही की ग्लव्ज घातात, लूज असेल तर ते सरकलं नाही पाहिजे. हो हो सूर्य काय भारी वाटत आहे. Sometimes we're just ourselves and not with someone else.
एवढे पिल्लं अचानक आली बट एबीएसने चांगलं काम केलं. माझं पण अर्ध लक्ष नव्हतं, माझ्या समोर तर गाड्या नव्हती लक्ष, ते एवढीशी पिल्ल ती अचानक डायरेक्शन चेंज करत आहे ते लोक बाय. सव्वीस जानेवारी ची फुल तयारी इथे पोलीस ग्राउंडमध्ये जो फंक्शन होणार आहे, आणि ऑब्व्हियसली आम्ही पण येणारच. मी पहिल्यांदाच येणार आहे बघायला, बघूया कसं असतं इकडचं रिपब्लिक डे. रांगोळी बी तर काढलेलीच आहे ऑलरेडी. ओहो मस्त. शाळेच्या टायमाला रिपब्लिक डे, इंडिपेंडन्स डे तेव्हा हे करायचं आहे, होस्टिंग करायचं आहे, फ्लॅग होस्टिंग. त्याच्यानंतर मला आठवत नाही मी कुठल्या फ्लॅग होस्टिंगला गेलो आहे. कुठे चाललंय? हा अंचिताची पण गाडी इकडे दिसते, इकडेच आहे. तर मग आता मी पोचलो आहे नंडोऱ्याला, आणि जस्ट तुम्ही आता बघितलं की रिपब्लिक डेचं जी तयारी चालू आहे, प्लॅन चाललं आहे की नेक्स्ट व्हिडिओ तिकडचं शूट करायचं रिपब्लिक डेचं, कारण की मी कधी गेलो नाही तिकडे आणि फर्स्ट टाईम बघायचं आहे मला की तिकडचं सिच्युएशन. इकडची लाईट्स मस्त आहेत, डायरेक्ट तोंडावरती येत आहे, कारण की व्लॉगिंग करायच्या टायमाला लाईट्सची खूप गरज आहे. दुसरी इथून पण आहे, इथून पण चालेल, इकडे जरा बरं वाटतं आणि बसू पण शकतो मी. तर मेन जे आहे की जर तुम्ही मला इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती फॉलो करत असतील तर मग त्याच्यामध्ये मी एक मध्येच एक शॉर्ट टाकलं होतं व्हिडिओ, मीन्स स्टेटस, की काहीतरी मी एका कामावरती काम करत आहे ज्याच्यामध्ये कदाचित ते तुमच्यासाठी छोटं असेल पण माझ्यासाठी खूप मोठं आहे, आणि खूप विचार केल्यानंतर मी त्याच्यावरती आलो आहे की ते करायचं की नाही करायचं. तर 5 फेब्रुवारीला मी एक नवीन चॅनल रिलीज करत आहे, नवीन चॅनल चालू करत आहे. ते खास करून असेल फक्त मराठी चॅनल, मीन्स जे माझे मराठी व्लॉग्स आहेत जे मी आता या चॅनलवर करत आहे ते होतील त्या नवीन चॅनलवरती, ते खास आपले मराठी व्लॉग्स, फक्त मराठी व्लॉग्स. आणि हा जो माझा चॅनल आहे हा बंद नाही होणार. ह्याच्यामध्ये जे कंटिन्युएशन जे अगोदर मी हिंदीमध्ये करत होते, हिंदी व्लॉग्सच, कारण की काय होते माहिती आहे, काय होत असं नाही आहे बट माझं असं विचार चाललं, कारण की माझे भरपूर खूप सारे फ्रेंड्स आहेत जे हिंदीमध्ये पण आहेत आणि जे मराठीमध्ये पण आहेत, त्यांना मराठी व्लॉग्स पण पाहिजे, कोणकोण बोलतं हिंदी व्लॉग्स पण पाहिजेत. तर माझं असं विचार चालू होता की हिंदी व्लॉग्स पण बनवायचे आणि मराठी व्लॉग्स पण बनवायचे, पण डेलीमध्ये नाही, आठवड्यामध्ये 2 दिवस, एक दिवस असेल हिंदीवाला आणि एक दिवस असेल मराठीवाला. तर अशा प्रकारे आठवड्याचे 2 दिवस व्हिडिओज टाकेल मी. तर दिवस अजूनपर्यंत डिसाईड नाही आहे की हा दिवस मीन्स मंगळवार मराठीचा असेल किंवा मंगळवार हिंदीचा असेल, जे काय असेल ते अजून ठरवायचं बाकी आहे. बट नवीन चॅनल चालू होणार आहे फक्त मराठीसाठी, आणि हा हॅशटॅग ब्लॉग चॅनल आहे तो फक्त हिंदी ब्लॉगिंगसाठी असेल. ओके, आणि त्याच्यासाठी ऑब्व्हियसली तुमचा सपोर्ट पाहिजे. 5 फेब्रुवारीला तो चॅनल, नवीन चॅनल रिलीज होईल, त्याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन ठेवतो मराठी चॅनलचं. त्या चॅनलचं नाव आहे आपली मराठी फॅमिली. नाव कसं वाटलं कमेंट करून बोलाच, आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल तर जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं तुम्ही या चॅनलला सपोर्ट कराय तसं त्या चॅनलला सपोर्ट कराच. जर तुम्हाला दोन्ही व्लॉग्स बघायला आवडत असेल हिंदी मराठी तर ऑब्व्हियसली तुम्ही दोन्ही बघू शकतात, तसं दोन्ही प्रकारे सपोर्ट करू शकतात. ओके, पण एक असेल हा हिंदी व्लॉग चॅनल आणि दुसरा असेल मराठी व्लॉग चॅनल. ओके, तर बस जास्त काही व्लॉग मी मोठा खेचत नाही आहे, पण 5 तारखेला तोपर्यंत आपले मराठी व्लॉग्स याच चॅनलवरती चालूच राहतील. ओके, आणि बघू 5 तारखेची वाट.
हा ब्लॉग आपण इकडे संपूया. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि बघत राहा हॅशटॅग ब्लॉग्स.